नाशिकच्या साधुग्राम मध्ये सध्या अनेक जण मास्क लावून फिरत आहेत. नाशिक मध्ये सध्या स्वाइन फ्लूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालाय. कुंभमेळ्यासाठी आलेले भाविकही मास्क लावून फिरत आहेत. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातल्या आकडेवारीनुसार जिल्हा रुग्णालया अंतर्गत 261 पैकी 200 संशयित तर 61 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या 8 महिन्यात 18 बळी गेलेत तर शहरात 38 बळी गेलेत. कुंभपर्व सुरू झाल्यापासून यात वाढ झाली आहे. घशात जर दुखत असेल किंवा श्वास घ्यायला जर त्रास होत असेल तर अशा वेळेस तातडीनं आम्ही सिंहस्थच्या काळात आउटर पार्किंग, इनर पार्किंग ह्या ठिकाणी आम्ही क्लिनिक्स चालू केलेले आहेत. आणि तसेच आम्ही जिल्हा रुग्णालय, त्यानंतर कॉर्पोरेशनचे निमशासकीय हॉस्पिटल्स आणि इवन खाजगी रुग्णालयामध्ये याचे स्क्रीनिंग आणि औषध उपचार उपलब्ध ठेवलेला आहे. साथीच्या आजारांचा प्रकोप होऊ नये यासाठी साधुग्राम मध्ये प्रशासनाने स्वतंत्र 100 बेडचं हॉस्पिटल उभारलंय. जिल्हा रुग्णालयात 200 बेडचं आणि प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी उपचार कक्ष उभारण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालयात मग या ठिकाणी 30 खाटावरून 100 खाटाचं ग्रामीण लोक जिल्हा रुग्णालयात श्रेय होतो म्हणून त्या ठिकाणी कार्यरत झाले. त्याचबरोबर मनापाने सुद्धा जवळपास 100 खाटा वाढवून जवळपास 1000 खाटाचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. अजून एक महिना याच वातावरणात कुंभमेळ्याच्या पर्वण्या होणार आहेत. त्यासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात वाढेल, त्यामुळे भाविकांनी अधिकाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.